सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचं बनावट बोगस जातीचं प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याचा जामीन अर्ज मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. शिवसिद्ध विठ्ठल बुळा राहणार तडवळ अक्कलकोट. बुळा हे आरोपी क्रमांक 4 असून न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा मुदतीत रिमांड रिपोर्टसह त्यांना हजर केला असता न्यायालयानं त्यांना आरोपीची न्यायालयानं गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली. दरम्यान मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असता आरोपीच्या वतीनं आणि सरकार पक्षाच्या वतीनं करण्यात आलेला युक्तिवाद ऐकून प्रकरणातील तपास अद्याप संपलेला नसल्यानं तसंच प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेणं याचं काम प्रगतीपथावर असल्यानं प्रकरणातील मूळ दस्तजातीचा बनावट दाखला अद्याप जप्त झालेला नसल्यानं आणि आरोपीचा या प्रकरणात सहभाग असल्यानं या तसंच अन्य मुद्द्यांचा विचार करून शिवसिद्ध विठ्ठल बुळा यांचा जामीन अर्ज अखेर फेटाळून लावण्यात आला आहे. सरकार पक्षाच्या वतीनं पंडित जाधव यांनी या संदर्भात युक्तिवाद केला. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.